नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। माझी आजची नवीन पाककृती आहे वाफेवर शिजवलेली चमचमीत अशी दिलपसंदची भाजी। यासाठी 1/4 किलो दिलपसंद घेतले आहेत मी। त्याचा आतला भाग काढून घ्यायचा आहे, 4 काप द्यायचे आहेत त्याला, आणि मीठ भुरभुरायचं आहे। ते मीठ असं आतून चांगलं लावून घ्यायचं आहे, मिठामुळे दिलपसंद लवकर शिजण्यास मदत होते। आता यात भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। मसाल्यासाठी लागणारं साहित्य, दाण्याचा कूट, 1 बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, जिरे, मोहरी, आणि हे बारीक वाटण तयार करून घेतलं आहे मी। यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, मसाला आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे। आता ह्या मसाला शिजून घ्यायचा आहे, त्यासाठी कढई ठेवली आहे। तेल गरम झालं की मोहरी, जिरे अनुक्रमाने टाकायचे आहेत। यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। मोठ्या मोठ्या फोडी नको आहेत कांद्याच्या। छान मंद आचेवर गुलाबी रंगावर परतवून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला शिजेपर्यंत गॅस मध्यम ते मंद असाच हवा। आता यामध्ये मी वाटलेलं सारण घालते आहे, मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला। मंद आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। पाहू शकता है याला तेल सुटत आहे। आता यामध्ये मी हळद, काळा मसाला, लाल तिखट, मीठ, गाण्याचा कूट हे सर्व साहित्य घालून छान परतवून आणि शिजवून घेणार आहे। थोडं पाणी घालणार आहे यामध्ये। थोडंसं पाणी घालायचं आहे। मंद आचेवर छान घट्ट शिजला पाहिजे। मराठवाड्यात ही फळभाजी मिळते तिला दिलपसंद म्हणतात, विदर्भात हिलाच ढेमसे म्हणतात, पण पश्चिम महाराष्ट्रात सहसा ही भाजी दिसत नाही, मिळत नाही तिथे। तुम्ही पाहू शकताय मसाला शिजतो आहे, छान तेल पण सुटत आहे। हाच मसाला गरम गरम असतानाच मी दिलपसंदमध्ये भरून घेणार आहे। आवश्यक तेवढा दिलपसंदमध्ये भरायचा आहे, राहिलेला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे। गॅसवर एक भांडं पाणी घालून ठेवायचं आहे। याप्रमाणे दिलपसंदमध्ये मसाला भरायचा आहे।
भांड्यावरती चाळणी ठेवायची आहे। पाणी गरम झालं की हे भरलेले दिलपसंद चाळणीवर ठेवायचे आहेत। साधारण 10 ते 12 मिनिट लागतात। गॅस कमीच ठेवायचा आहे। याचा वरचा भाग थोडा कठीण असतो त्यामुळे शिजायला वेळ लागतो। झाकण ठेवून मंद आचेवर 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत दिलपसंद। रंग पण बदललेला आहे पण शिजले की नाही खात्री करून घेण्यासाठी असे चाकूनी त्याचा हलक्या हाताने काप देऊन पाहायचा आहे। लगेच लक्षात येईल आपल्या शिजले आहेत म्हणून। आता हे चमच्याने मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे। हे पाहू शकताय दिलपसंदची वाफेवरची चमचमीत भाजी।